गणपति बाप्पा आले घरा, घराचे मंदिर झाले पहा। नमस्कार इष्टांनो, हाँ दीपाली नाईक आरडीएक्स गोवा चॅनलाच्या वतीन तुमका सगळ्यांक चौथीची हुनहुनीत परबी। विघ्नहर्ता मोरया कार्यावळीक तुमका योगकार। चवथ हो सण सगळ्यांचोच आवडीचो सण। चवथीच्या सणाक जितले धार्मिक महत्व आसा तितलेच सैमीक नदरेन ह्या सणाक महत्व आसा। चवथ ही एका अर्थान सैमाची पुजा आसा। गणपती बाप्पा एकदाचो मखरान विराजमान जातकर घराक देवळाची सोबा येता। मंगलमूर्तीच्या येवकारा खातीर एक म्हयनो आदींच घरा रंगपाक लागतात। सजावटेच्या कामाक नेट येता, बोनेरां लावप जाता, घरांनी भुरगे सजावटेच्यो गजाली करपाक एकदम मगन उरतात। पळोवया चवथी निमतान ही सजावट। पुजा कशे रितीन करची, गणपती बाप्पाक कशे रितीन पुजेक लावचो हाची सगळी माहिती आमकां भटजी दितले। तर ऐकूया गणेश पुजेच्या विधीची माहिती। कार्यमे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरी विघ्नानिनाशमायांतु सर्वाणि सुरनायक अशी गणपतीची स्तुती केली जाते। म्हणजे ज्याच्या प्रसन्न होण्याने कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होते आणि सगळ्या विघ्नांचा नाश होतो अशा सुरनायकाला मी वंदन करतो म्हणून। तर या गणपतीची पूजा का करावी, तर समुद्र मंथनाच्या वेळी सुद्धा सर्व देवदेवतांनी या गणपतीची पूजा केली होती, रावणाने सुद्धा या गणपतीची पूजा केली होती असं पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळे या गणेशोत्सवाला आपल्या महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये हा गणेशोत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो। गणपती घरात आल्यानंतर त्या गणपतीची पूजा कशी करावी हा प्रत्येक माणसाला असणारा सामान्य प्रश्न असतो। त्यात गणपतीची पूजा ह्यातला पूजा म्हणजे कोणती वेगळी मोठी गोष्ट नसून आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा जसा आपण आदर सत्कार करत असतो त्याचप्रमाणे या गणपतीचा सुद्धा आपण आदर सत्कार करणार आहोत। तर त्यामध्ये कोणतेही पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात आपण त्यांना घरामध्ये बोलावतो, आल्यानंतर बसायला स्थान देतो, त्यानंतर त्यांना पाय धुण्यासाठी पाणी देतो, त्यांना पियायला पाणी देतो, याचप्रमाणे ह्या गणपतीचं आवाहन करतात, त्यानंतर त्याला आसन म्हणजे बसायला एक जागा देतात, नंतर त्याचे पाय धुण्यासाठी पाणी देतात, नंतर मंगल शुद्ध जलाने आचमन करण्यासाठी त्याला पाणी देतात, नंतर स्नानासाठी पाणी देतात। हे स्नान झाल्यानंतर त्या गणपतीला एका चांगल्या जागी प्रतिष्ठित करून त्या गणपतीला चांगली वस्त्र वाहिली जातात, त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजे जानवं त्या गणपतीला दिलं जातं, नंतर गंध सिंदूर यासारख्या अलंकारांनी गणपतीचं रूप सजवलं जातं, वेगवेगळे अलंकार त्याला घातले जातात, यानंतर त्या गणपतीला आरसा दाखवून आपण त्याचं रूप कसं आहे हे दाखवून देऊ शकतो, आणि नंतर मग फुलं उद्बत्ती धूपदीप आणि नैवेद्य जसे आपल्याकडे घरी आलेल्या पाहुण्याला आपण जेवायला वाढणार असो अशाप्रमाणे त्याला नैवेद्य देतात। हा नैवेद्य झाल्यानंतर
घरी आलेल्या पाहुण्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या आनंदासाठी जसे आपण काहीतरी कथा सांगत असतो, काही प्रसंग सांगत असतो किंवा खूप मोठी माणसं असतील तर त्यांची स्तुती करत असतो, याप्रमाणे या देवाची सुद्धा आपण स्तुती करतो. त्याला आपण आरतीच्या रूपाने त्या देवाची आपण स्तुती करत असतो. ही स्तुती झाल्यानंतर गणपतीला आमचं सगळं मंगल होऊ दे अशाप्रमाणे प्रार्थना करून त्याचे फुलचरणावरती वाहून आपली पूजा समाप्त होते. हीच गणपतीची षोडशोपचार पूजा अशी सांगितली जाते. यावेळी मंत्र कोणते आहेत ह्या मंत्रापेक्षा आपल्या मनातील भावना त्यावेळी महत्वाची असते, त्यामुळे त्या भक्तिभावाने केलेली पूजा नक्कीच देवाला प्राप्त होते आणि आपलं इष्टते फळ आपल्याला मिळत असतं. चवथ म्हणतगर आईला ते सुरभूस असे खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थ चौथीकडे नैवेद्य म्हणून दाखवितात. काय खाद्यपदार्थ तर खासा चौथीच्या जेवणाची आणि काही चव वाढवता. चौथी दिसा घरातली बायला हे खाद्यपदार्थ आपलं जीव ओतून करतात. पळूया चौथी निमित्तान केलेली ही खासा रेसिपी. घुमटांचो आवाज हाची सांगात गोयकारांक भूल घालता. घुमटांच्या नादान चवथी घराघरांनी आरती रंगता. आयकुया घुमटांचो नाद. ¶¶
खुबशा घरांनी भजनूय जाता. चला तर टाळ पकवास पेटीच्या नादान तल्लीन जाऊया. इश्टानो, आयच्या दिसा हांव तुमचो निरोप घेता. फाल्यां मेळुया चवथी विशीं आनीकय कांय म्हायती घेवन. गणपती बाप्पा मोरया.